दसई संस्थेच्या मध्यम मुदत थकीत कर्जदार सभासदांवर होणार कारवाई. दसई संस्था ही ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित संस्था असून या संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 35 गावे आहेत. या संस्थेच्या मार्फत सर्व प्रकारचे कर्ज अनेक सभासदांना देण्यात आले आहे, परंतु मुदत संपून गेल्यानंतरही अनेक सभासदांनी नियमित वार्षिक हप्ते न भरता थकीत झाले आहेत. ही बाब संस्थेच्या दृष्टीने घातक असल्यामुळे संस्थेने कर्जदार सभासदांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात झालेल्या सभेतील सूचनेनुसार मध्यम मुदत कर्ज थकीत सभासद विरुद्ध कठोर कारवाई करून वसुली करण्यात यावी असे सूचित करण्यात आले आहे. कर्ज वसुलीसाठी संस्थेचे चेअरमन प्रकाश पवार व सर्व संचालक मंडळाने संस्थेच्या मध्यम मुदत कर्ज वसुलीसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेकडे वसुली पथकाची मागणी केली असून दिनांक 18 फेब्रुवारीपासून वसुली पथक संस्थेच्या कार्यक्षेत्रात फिरणार आहे. तरी सभासदांनी याची नोंद घेऊन कारवाई होण्यापूर्वी संस्थेची थकबाकी भरणा करावी व संस्थेस सहकार्य करावे अशी माहिती संस्थेचे चेअरमन प्रकाश पवार यांनी दिली आहे. बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी वैभव वाघ यांनी.